नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेशन 22। तर चला करूया सुरू। तर बघा, इकडे सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करायचं आहे आणि इथून प्रोसिडवर क्लिक करा। त्यानंतर स्टार्ट करायचं आहे सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आपल्याला। तर पहिला क्वेश्चन बघा, 3 पानांचा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये पेज ब्रेक कसे टाकू शकता म्हणत आहे। तर त्यासाठी बघा, आपल्याला क्विक पेज ऑन द टूल बारवर क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन, मायक्रोसॉफ्ट वर्ड ऑनलाईन व्हर्जनमधील कोणते वैशिष्ट्य तुम्हाला इन्फोग्राफिक किंवा चार्टसारख्या समाविष्ट केलेल्या इमेजचा आकार बदलण्याची आणि रिपोजिशन करण्याची परवानगी देते म्हणत आहे। तर सर्व ऑप्शन्स आपण कशातून चेंज करू शकतो, तर याचं उत्तर आहे पिक्चर टूल टॅब। याच्यामधून सर्व गोष्टी आपण करू शकतो। तर ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर बघा, नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट वर्डमधील सर्वेक्षण अहवालाचा प्राथमिक उद्देश काय आहे आणि सर्वेक्षण अहवालात कोणते वैशिष्ट्य घटक समाविष्ट आहेत म्हणत आहे। तर याचं उत्तर आहे बघा, याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे, सर्वेक्षण डेटा समराइज करा, कॉम्पोनेंट, टेबल ऑफ कंटेंट्स, कार्यपद्धती आणि माइलस्टोन आहे। तर ऑप्शन नंबर 2 क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। क्लिक करा ऑप्शन नंबर 2 आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पेज ब्रेक पर्यायाचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे। तर पेज ब्रेक पर्यायाचे प्रायमरी फंक्शन्स हे काय आहे बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे, कर्सरच्या पोझिशनवर नवीन पेज इन्सर्ट करण्यासाठी। तर ऑप्शन नंबर 2 क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, इमेज पहा म्हणते आणि या कीचे काय कार्य आहे म्हणत आहे। तर बघा, हे प्रिंट करण्यासाठी वापरले जाते, तर फाईलला प्रिंट किंवा कॅप्चर करण्यासाठीसुद्धा वापरले जाते। तर ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सबमिट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे आणि येस करा। गो टू होमवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवायचे आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि तुम्ही स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स आहे। तर पहिला क्वेश्चन्स बघा, जेव्हा तुम्ही वर्ड 365 किंवा ऑनलाईन व्हर्जन वापरत असता तेव्हा डॉक्युमेंट आपोआपच डॅश होते म्हणत आहे। तर काय होते, सेव्ह होते। त्यानंतर सिलेक्ट केलेले टेक्स्ट ठळक करण्याकरता पुढीलपैकी कोणत्या आयकॉनवर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे। तर बघा, इथं आयकॉन आपल्याला दिसत नाही, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे, 1 क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, वर्ड 365 डिझायनर टॅब किंवा पेन याचे काय कार्य असते म्हणत आहे। तर वर्ड 365 डिझायनर टॅब आणि पेन याचे काय कार्य असते बघा, तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे, मजकुराचा कंटेंट फॉर्मॅट करणे आहे। त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर आहे वर्ड 365 जेव्हा तुम्ही डिझायनर टॅबमधून एखादी फॉर्मॅटिंग थीम सिलेक्ट करता तेव्हा काय होते म्हणत आहे। तर फॉर्मॅटिंग थीम घेतल्यानंतर आपण संपूर्ण कंटेंट फॉर्मॅट होतो। तर ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर असणार आहे। तर ऑप्शन नंबर 3 क्लिक करा। नेक्स्ट, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही एक पाय चार्ट चित्र इन्सर्ट करू इच्छिता पण तुमच्या मोबाईलवर ते चित्र सेव्ह केलेलं नाही, तुमच्याकडे काय पर्याय असेल म्हणत आहे। तर ऑप्शन नंबर 1 आहे, बिंग पर्यायातून चित्र इन्सर्ट करू शकतो आणि स्टॉक इमेजमधून घेऊ शकतो, तर दोन्ही आहे। त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर फ्री आयक्यू टेस्ट वेबसाईट तुम्हाला तुमचे डॅशबोर्ड फ्री तपासण्यास मदत करते म्हणत आहे। तर त्याचं उत्तर आहे इंटेलिजन्स कोशंट आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। तर 3 क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। व्यवस्थित क्वेश्चन्स वाचून घ्यायचे आहे। ऑप्शन नंबर 3 क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर गुगल स्कॉलर यूजरला संशोधन पेपरचा संपूर्ण मजकूर शोधण्यास कशी मदत करते म्हणत आहे। तर प्रकाशक वेबसाईटना थेट लिंक प्रोव्हाइड करून। त्यानंतर गुगल स्कॉलर हे प्रामुख्याने नॉन अकॅडमिक सोर्सेस आणि लोकप्रिय लेखावर केंद्रित आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर चूक आहे। तर चूक ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। डॅश ॲपचा वापर कोणत्याही प्रकारे विचलित होऊ नये आणि तुमच्या कामावर आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी केला जातो म्हणत आहे। तर त्याचं उत्तर आहे स्टे फोकस आहे। त्यानंतर सबमिट करा ऑप्शन नंबर 4। त्यानंतर स्टे फोकस यूजरला त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास कशी मदत करते म्हणत आहे। तर कशाप्रकारे मदत करते,
निर्दिष्ट वेबसाईटवर प्रवेश ब्लॉक करून आहे, तर ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे। तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे, नंतर ओके करा आणि त्यानंतर आपल्याला गाईडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसरी इमेज सिलेक्ट करा आणि पहिल्या इमेजच्या वरती ठेवण्यासाठी राईट क्लिक करून ठेवायचं आहे तिला। तर बघा, दुसऱ्या इमेजला सिलेक्शन करा, या ठिकाणी दुसऱ्या इमेजला सिलेक्शन करा, त्याच्यावर राईट क्लिक करा आणि याच्यातून ब्रिंग टू फ्रंटवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा, ओके करायचं आहे आणि पुढचा क्वेश्चन्स लावा। इथून दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पानावर सर्वात खाली दिलेला शेप सिलेक्ट करा म्हणते आणि त्याची आपल्याला हाईट चेंज करा म्हणत आहे। तर किती करायचे आहे, 1.8 करायचे आहे। तर दोन्ही हाईट आपल्याला चेंज करायची आहे। तर बघा, इथे खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरच्या बॉक्सवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि याच्यातनी साईजमध्ये जा। साईजमध्ये गेल्यानंतर बघा, याच्यातनी हाईटची जे सांगितली असतील ते हाईट टाका याच्यामध्ये। किती सांगितली हाईट, 1.8 सेंटीमीटर सांगितलेलं आहे, तर 1.8 सेंटीमीटर यामध्ये टाकायचं आहे, 1.8 CM करायचं आहे आणि त्यानंतर विथमध्ये आपल्याला 1.4 CM करायचं आहे सेंटीमीटर। त्यानंतर एंटर करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व आयकॉन सिलेक्ट करा, ते डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टली अशा प्रकारे अलाईन करण्यासाठी ग्राफिक्स टूल फॉर्मॅट टॅब याचा वापर करायचा आहे। तर पहिले त्याला सिलेक्शन करून घ्या, फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, अलाईनमध्ये जा आणि ज्यातून डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टली घ्यायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा, ओके करायचं आहे आणि पुढचा क्वेश्चन्स लावा। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रेक्टँगल शेप सिलेक्ट करा म्हणत आहे, तर दिलेल्या डॉक्युमेंटमधील जे काही रेक्टँगल शेप आहे त्याला सिलेक्शन करा म्हणते, ज्यामध्ये लो शुगर स्वीट हे लिहिलेलं आहे। शेपला नो फिल करण्यासाठी खालील पर्यायाचा वापर करा म्हणत आहे। तर बघा, इथे लो शुगर स्वीटला सिलेक्शन करून घ्या, त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जा, त्यानंतर शेप फिलमध्ये जायचं आहे आणि इथून नो फिल करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि पुढचा क्वेश्चन्स लावायचा आहे। त्यानंतर बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रेक्टँगल शेप सिलेक्शन करा म्हटलेलं आहे, तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रेक्टँगल शेप सिलेक्ट करा म्हणते, ज्यामध्ये लो शुगर स्वीट लिहिलेलं आहे, त्याची हाईट आपल्याला 6 सेंटीमीटर करायची आहे, तर हाईट त्याची चेंज करायची आहे। तर स्क्रोल डाऊन करा आणि इथे दिलेलं आहे त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, फॉर्मॅटमध्ये जा आणि फॉर्मॅटमध्ये जाऊन साईजमध्ये जायचं आहे आणि किती साईज सांगितलेली हाईट, हाईट चेंज करायची आहे 6 सेंटीमीटर, ते यातनी 6 सेंटीमीटर करा, त्यानंतर एंटर करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन्स लावा। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक पेजला दोन पेजमध्ये ब्रेक करायचं आपल्याला, तर लेआउट टॅबचा वापर करा म्हणत आहे। तर पेजला ब्रेक करण्यासाठी आपल्याला लेआउट या टॅबवर जायचं आहे, लेआउट या टॅबवर जा, त्यानंतर याच्यातनी ब्रेक्स हा ऑप्शन दिलेला पेज सेटअपमध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, ब्रेक्स घ्यायचं आहे, तर याच्यातनी इवन पेज घ्यायचं आहे, इवन पेजवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे, ओके करा आणि पुढचा क्वेश्चन्स लावा। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅराग्राफ अलाइनमेंट बदलण्यासाठी द वंडरफुल वर्ल्ड सायन्स हा टेक सिलेक्ट करा आणि होम टॅब पॅराग्राफ ग्रुपमधील सेंटर अलाइनमेंटवर क्लिक करा म्हणत आहे। तर ज्या नावाला सांगितलं असेल त्या नावाला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि त्यानंतर इथून सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे आणि नंतर सबमिट करा। त्यानंतर आहे बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्वेक्षणासाठी पाय चार्ट, सर्वेक्षणासाठी पाय चार्ट इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा, इलस्ट्रेशन ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला याच्यातून पाय चार्ट घ्यायचा आहे आणि ते पण 3D, तर 3D पाय चार्ट घेण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, इन्सर्ट टॅबवर जा, त्यानंतर चार्टवर क्लिक करायचं आहे, चार्टवर क्लिक केल्यानंतर याच्यातून पाय चार्ट घ्या आणि पाय चार्टमध्ये गेल्यानंतर बघा, याच्यातून आपल्याला 3D चेक करायचा आहे, कोणता आहे 3D, तर बघा सेकंड नंबरचा आहे 3D, त्याला घ्या आणि ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे, सबमिट करा, ओके करायचं आहे आणि पुढचा क्वेश्चन्स लावा। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये चार्ट बदलण्यासाठी पाय चार्ट सिलेक्ट करा, नंतर इन्सर्ट टॅबवर जा, इलस्ट्रेशन ग्रुपचा जाऊन आपल्याला ओके करायचं आहे, तर चार्टवर क्लिक करा,
त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. इलस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जाऊन चार्टमध्ये जा. चार्टमध्ये गेल्यानंतर एरिया नावाचा चार्ट घ्यायचा, तर त्याला एरिया नावाचा चार्ट घ्या आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन्स लावा इथून. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये मार्क एंट्री एक्सप्लोरर करण्यासाठी रेफरन्स टॅबवर जा, नंतर इंडेक्स ग्रुपवर जा, नंतर इन्सर्ट इंडेक्सवर क्लिक करा आणि नंतर ओकेवर क्लिक करा म्हणत आहे. तर बघा, त्यासाठी रेफरन्स टॅबवर जायचं आहे. इन्सर्ट इंडेक्सवर क्लिक करा, त्यानंतर त्याला ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. अशा प्रकारे सर्व गायडेड डू इट युअर सेल्फ आपले सोडवणं झालेलं आहे. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. नंतर बघा, आपल्याला प्रोसेस फॉलो एक मिनटाचा टायमिंग कम्प्लीट करून घ्या आणि त्यानंतर सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आपल्याला. तर सिम्युलेशनचे क्वेश्चन्स लावायचे इथून. तर बघा, दोन क्वेश्चन्स आहे यामध्ये. तर पहिला क्वेश्चन्स लावा. जेव्हा पेज संपते आणि नवीन पेज सुरू होते हे नियंत्रित करण्यासाठी पेज ब्रेक वापरा. आता डॉक्युमेंटच्या बॉटमला पेज ब्रेक एंटर करा म्हणत आहे. तर पेज ब्रेक द्यायचा आहे आपल्याला या डॉक्युमेंटला. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा आणि ज्यातून पेज ब्रेकवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन्स बघा. डॉक्युमेंटचे नाव बदलून तुम्ही एक्झिस्टिंग डॉक्युमेंटला योग्य नाव देऊ शकता. हे डॉक्युमेंट कंटेंट त्याच्या नावाशी संबंधित करण्यास मदत करते, म्हणून बेसिक सर्वे रिपोर्ट या डॉक्युमेंटचे नाव बदला म्हणत आहे आणि त्यानंतर सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, त्यानंतर डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे, याच्यातून नाव टाका आणि त्यानंतर सेव्ह करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले सर्व सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे आणि तुम्ही स्टार्ट बटनावर क्लिक करा. पहिला क्वेश्चन बघा. रॅम ही कायमस्वरूपी किंवा स्थिर प्रकारची स्टोरेज मानली जाते म्हणत आहे, तर चूक आहे. या व्यतिरिक्त पुढील सर्व मेमरीच्या क्षमतेचे वर्णन करण्यासाठी बहुतेक वेळा वापरली जाणारी मापनाची एकेकी आहे म्हणत आहे, तर ह्याच्यातलं वेगळं कोणतं आहे? नॅनोबाईट आहे. पुढीलपैकी कशात रॅम आणि रॉम या दोन्हीची वैशिष्ट्ये एकत्र असतात म्हणत आहे, तर ते फ्लॅश मेमरीमध्ये असतात. मेमरीच्या या प्रकारात विस्तृत प्रोग्राम हे काही भागामध्ये विभाजित केले जातात आणि हे भाग सेकंडरी डिव्हाइसमध्ये बहुतांश हार्ड डिस्कमध्ये साठवून ठेवले जातात म्हणत आहे, तर त्याला व्हर्च्युअल म्हटले जाते, आभासी मेमरी. आणि त्यानंतर एंड करा. यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व सेशन 22 पूर्ण सोडवणं झालेलं आहे.